YouTube चॅनल मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. कशा आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहे एक नवीन विषय घेऊन नवीन ठिकाणी नवीन जागे. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे दहिवडी मुक्कामी, तालुका मान, जिल्हा सातारा, या ठिकाणी आबासाहेब एग्रो फार्म दहिवडी या ठिकाणी. तर मित्रांनो, आपण आबासाहेब एग्रो फार्मचा जो जे जाधव साहेब आहेत त्यांचा, जाधव सरांचा हा आपण काऊ म्हणजे जर्सी गायचा जे एचएफ गाय म्हटलं जातं त्यांचा तुम्हाला फार्म दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी 16 ते 17 एचएफ गाय आहेत, त्यापासून दर दिवशी 450 ते 500 लिटर दुधाचं विक्रमी उत्पादन घेतलं जातं. आणि त्याच्यानंतर ह्या दुधाचं उत्पादन घेऊन दुसरं त्यांना यांचे अटॅच प्रोजेक्ट म्हणजे बायोगॅसची निर्मिती, म्हणजे जो आपल्या परिवारासाठी जो रोजचा गॅस किंवा कुठल्याही प्रकारचं इंधन लाकूड लागतं त्याच्याऐवजी ते बायोगॅसचा वापर करतात. तर मित्रांनो, या ठिकाणी हा जो फार्म आहे तो शॉर्ट बट शीट मध्ये बनवण्यात आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी गव्हाने दोन्ही साईडने कव्हरिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर मधून या ठिकाणी चारा किंवा खुराक टाकण्यासाठी गँगवेची पण निर्मिती करण्यात आलेली आहे. तर आपण मित्रांनो बघू शकता, कारण आपण जर फार्म बनवत असताना एखादी चूक केली तर ती सुधारायची म्हणलं तर त्याच्यासाठी आपल्याला नवीन फार्म बांधल्याशिवाय पर्याय नसतो. त्यासाठी जर मित्रांनो तुम्हाला असे एचएफ गायचे फार्म करायचे असतील तर सुरुवातीला तुम्ही जास्तीत जास्त 100, 200, 250 फार्मना व्हिजिट द्या, त्यांच्याकडून जाणून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही दुग्ध व्यवसायामध्ये उतरा. तर मित्रांनो, एक असं सरकार पण ह्या दुग्ध व्यवसायासाठी शेतकऱ्यांना उत्तेजित करतं. जसं म्हटलं जातं की जर्सी गाय ज्याच्या गोट्यात तो कधीच नाही तोट्यात, तर तुम्हाला सुद्धा जर तोट्यात राहायचं नसेल तर एक तरी कमीत कमी जर्सी गाय तुम्ही पण पाळून आपला व्यवसाय चालू करू शकता. या गायीचे जे शेण असतं त्या शेणापासून या ठिकाणी गोबर गॅसचा प्रकल्प केलेला आहे. तर महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा गोबर गॅससाठी मोठ्या प्रमाणात भरीव अशी सबसिडी देण्यात येऊ शकते, किंवा सबसिडी न घेता सुद्धा तुम्ही पर्सनली करू शकता. यानं होतं काय मित्रांनो, जो शेण आहे तो शेणाचा पोत पण सुधारतो आणि त्या शेणातून तयार होणारी स्लरी अशी तुम्ही उकरड्यामध्ये सोडून त्याचा तुम्ही आपल्या शेतीसाठी पण वापर करू शकता. आणि मित्रांनो, दुसरी गोष्ट ही आबासाहेब ॲग्रो फार्मची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाधव साहेबांची की या ठिकाणी मुक्त व्यवस्थापन आहे. मुक्त व्यवस्थापन असल्यामुळे मुक्त व्यवस्थापनामध्ये तुम्हाला रोज शेण काढावं लागत नाही, त्यांची रोज मुतारी लोटावी लागत नाही. गायांना फक्त खुराक आणि इलेक्ट्रिशियन म्हणजे धारा काढायच्या वेळेस आणि खुराक द्यायच्या वेळेसच फक्त त्या गव्हाणीवरती नेलं जातं, नाहीतर राहिलेले 24 तास त्या ज्या गायी आहेत त्या मुक्तमध्ये फिरत असतात. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकत असाल, असं मुक्त असल्यानंतर तुम्ही महिन्यातून किंवा 15-20 दिवसातून यांचं शेण काढलं तरी तुम्हाला या ठिकाणी म्हणजे याच्यातून काय होतं, मेहनत कमी होते. म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करून थोडंसं नवीन तंत्रज्ञान वापरून आपण शेतकरी लोक आपलं थोडंसं कष्ट पण कमी करू शकतो. याचा हा आबासाहेब ॲग्रो फार्म हा एक जातिवंत नमुना किंवा एक चांगलं उदाहरण आहे म्हणता येईल मित्रांनो. मित्रांनो, ह्या आहेत एचएफ गायच्या कालवडी. तर आजची कालवड ही उद्याची गाय असते. तर मित्रांनो, प्रत्येक वेळेस असं नाही की तुम्ही बँगलोरला किंवा त्याच्यानंतर बेळगावला कुठं किंवा कर्नाटकला जाऊन प्रत्येक वेळेस नवीन जातीच्या एचएफ गाय आणायच्या 80,000, 90,000, 1,00,000, 10,000 रुपये असं देऊन, असं काही ठरलेलं नाही. तर मित्रांनो, आजचं वासरू हे उद्याचं गाय असतं. तर आपल्या फार्मवरती ज्या कालवडे होतात त्यांना तुम्ही चांगल्या प्रकारे सांभाळलं, त्यांना पर डे 2.5 ते 3 लिटर दूध पाजलं आणि त्यांना जास्त जंतनाशक त्याच्यानंतर खुराक व्यवस्थित दिला, तर जलमल्यापासून 11व्या महिन्यात, मित्रांनो मी काय सांगतोय लक्षात घ्या, तिचा त्या कालवडीचा जन्म झाल्यापासून 11व्या महिन्यामध्ये ती कालवड हिटवर येते आणि ती कालवड भरल्यानंतर पुढच्या 9 महिन्यामध्ये ती जनते, म्हणजे तिचं 9 महिन्यामध्ये तुम्हाला वेत होतं. तर ह्या कालवडीच्या जन्मापासून 11+9 20 महिन्यामध्ये, 20 महिन्यामध्ये म्हणजे 20 महिन्यामध्ये ही कालवड सुद्धा स्वतः आई बनते आणि आपल्याला दुधाचं उत्पादन द्यायला चालू करते. तर मित्रांनो, हा असा शेतीपूरक व्यवसाय गायीपालनचा पण करण्यासारखा आहे. पण याच्यात महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे मित्रांनो, बाकी सर्व गोष्टीला पर्याय आहे पण कष्टाला शॉर्टकट नसतो. त्या ठिकाणी तुम्हाला कामच करावं लागेल आणि असं केलं तरच तुमचे फार्म सक्सेस होणार आहे.